नमस्कार. दिसतंय वेट क्लाउड प्रोडक्शन्स की ही पहिली मालिका आहे, फिक्शन मालिका. यापूर्वी आम्ही नॉन फिक्शन शो जास्त केले, त्यामुळे सर्वप्रथम आभार सोनी मराठीचे की त्यांनी हा विश्वास आमच्यावर दाखवला. 5 जानेवारीपासून पोस्ट ऑफिस उघडं आहे. ही मालिका मर्यादित भागांची मालिका गुरुवार शुक्रवार शनिवार रात्री नऊ ते दहा या वेळेत सोनी मराठीवर येणार आहे. ज्या प्रेमानं प्रेक्षकांनी हास्य जत्रेला दाद दिली त्याच प्रेमाने या मालिकेकडेही बघा. ही मालिका तुम्हाला निश्चित आवडेल, कारण यात हास्य जत्रेचे तुमचे लाडके कलावंत तर आहेतच, पण त्याचबरोबर मकरंद अनासपुरे बऱ्याच वर्षांनी मालिकेत येत आहेत. त्यामुळे ते सिनेमे नाटक या प्रांतातच अनेक वर्ष रमले आणि आमच्या मैत्रीखातील गोष्ट आवडली म्हणून प्रेमाने ते या सिरियलमध्ये येत आहे. तर ती एक मराठवाडी भाषेची वेगळी मेजवानी निश्चितच प्रेक्षकांना मिळणार आहे. आणि या मालिकेविषयी जेवढी एक्साइटमेंट आम्हाला आहे तेवढीच मकरंदलाही आहे. तर मकरंद, तू थोडं याविषयी संवाद साध. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळपास 1.5 दशकानंतर मी अशा पद्धतीचं फिक्शन करतोय, आणि या अगोदर खूप पूर्वी केलं होतं. म्हणजे मला टिकल ते पॉलिटिकल किंवा बेदिंग मनाच्या लहरी त्याबद्दल मला थोडंसं कन्फ्युजन आहे. पण ही मालिका घेण्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे ही मर्यादित आहे, 40 भागांची आहे. जेव्हा याचा सुरुवातीचा एपिसोड लिहिला गेला आहे तेव्हा शेवटही माहिती आहे, ही त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. दैनंदिन मालिकेच्या बाबतीत तसं होत नाही, कारण ते प्रेक्षकांना आवडेल त्या पद्धतीने ती वाहत वाहत जाते. एका टप्प्याला प्रेक्षकांना कंटाळा आला की मग ती कुठेतरी थांबते वगैरे असं काही होतं. पण ही मर्यादित असल्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरं, सचिन गोस्वामी, सचिन मोटे ही मालिका करताय, त्यामुळे मी अगदीच एका पायावर होकार दिला. कारण ज्या पद्धतीचं काम मी त्यांचं गेली 3 दशकं बघतो आहे, त्यामध्ये त्यांनी स्वतः प्रचंड मेहनत घेऊन, आता हास्य जत्रासारखा कार्यक्रम जरी असला, आज तो अतिपॉप्युलर जरी असला, तरी या अगोदर विनोदाच्या खूप गोष्टी सचिन गोस्वामीने लिलया त्यांनी घरारी त्या सगळ्या प्रांतात मारलेली आहे. त्यामध्ये भूभय भू असेल किंवा कॉमेडीची बुलेट ट्रेन असेल, पासून ते हास्य जत्रेपर्यंत या मेहनतीने उभा केलेला हा सगळा डोलारा आहे. आणि कधी ना कधी कसा जास्त प्रोसेसमधनं आलेली माणसंही जास्त लक्ष गोष्ट मानतात असं मला नेहमी वाटतं. वरवरचा विचार करून वरवरचे विनोद केले तर त्यांना आयुष्यही तेवढंच लाभतं त्या सगळ्या कलांना, कलाकृतींना. पण ही कलाकृती त्यांनी मेहनतीनं मोठी केली. आणि त्यानंतर पोस्ट ऑफिस उघडे आहे ही केवळ 40 भागांची मालिका. आणि यातलं महत्त्वाचं काय आहे की एक पिढी 96-97 काळातली ही गोष्ट आहे. एका पिढीने, माझ्या एका पिढीने ही स्थित्यंतर फार पाहिली. गेल्या 3 दशकांमध्ये जागतिकीकरणाचा जो रेटा आणि जे गॅजेट्स नवीन नवीन येत गेले त्यामधल्या सगळ्या गमती जमती आपण सगळे पाहतो. म्हणजे पूर्वी जेव्हा आम्ही स्ट्रगलर होतो त्या काळात अगदीच STDPC आले होते, त्याविषयीचं नाविन्य होतं. त्यानंतर पहिल्यांदा मोटारोलाचा एक मला आठवतो मोबाईल आला होता पहिल्यांदा वरवंट्यासारखा, आणि तेव्हा एका मिनटाला 16 रुपये असा दर होता कॉलचा. तर शिवाजी मंदिरला आमच्या एक मित्र आहे, आमच्या इंडस्ट्रीत असं आहे की तुमच्याकडे ती महागडी गोष्ट असली की तुमचा प्रभाव पडतो, म्हणून त्याने तो घेतला होता 1 मिनिट आणि 16 रुपयेवाला. आणि त्याला कोणाचा तरी फोन आला आणि तो त्याच्याशी बोलताना, अरे कुठे आहेस तुम्ही, तुम्ही वाट बघतोय. आणि त्याने वळून बघितलं, अरे रस्ता क्रॉस करून ये ना, फोनवरनं काय बोलतोय असं तो त्याला जोरात ओरडला. तुम्ही म्हणजे 16 रुपये अगदीच रस्त्याच्या पलीकडनं घालवणं. आणि त्यानंतर त्या पेजरचा एक जमाना होता, मग ते उगाच इन न करणारे सुद्धा इन करत होते त्या काळात. आणि पेजर असा
वाजला की उगाच पाय पुढे करायचा घर असं होते असं, मग कुणीतरी सुचत अरे तुझा फ्रीजर वाजतो, हा हा हा, मग ते बघायचं आणि मग पटकन जाऊन फोन करायचा. अशी ती वेगवेगळी गॅजेट्स येत गेली. म्हणजे मला आता माझ्या 10 वर्षाच्या मुलाने मला विचारलं की बाबा तू लहानपणी मोबाईलवर कोणता गेम खेळायचास, तर मी म्हणलं आमच्या लहानपणी मोबाईलच नाही. तर हे त्याला विश्वसनीय वाटत नाही, त्याला वाटलं की बाबा खोटं बोलतोय. मग त्यांनी ते सगळं शोधून काढलं आणि मग त्याला कळलं की खरंच ही उशिरा आलेलं गॅजेट आहे. तर ही गंमत संक्रमण अवस्था, एकदम तुम्ही संगणकीकरण एका पोस्ट ऑफिसचं होत आहे आणि दैनंदिन आपल्याकडे पूर्वीच्या काळामध्ये आपण कुणी आजारी असलं तर थेट त्याच्या घरी जायचो किंवा सुट्टीच्या दिवशी नातेवाईकांकडे जाण्याचा प्रघात होता. चहा पोहे घेत त्यांच्याविषयी ख्याली खुशाली विचारून दिवस काढून अशी ती पद्धत होती. पण आता मोबाईलमुळे अगदीच टचस्क्रीनवर आपण सगळ्या संवेदना आणलेल्या आहेत आणि कोणाला तरी अपघात झाला की आपण त्याला अरे टेक केअर रे बाबा आणि 2-4 इमोजीज पाठवतो. पण ती संवेदना राहिली की नाही हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच सतत पडत आलेला आहे. तर त्या कालखंडातली जी संवेदना होती, माणसं एकमेकांना आपुलकीनं बोलत होती, एकमेकांशी खूप जवळीक घेतली होती आणि पोस्ट ऑफिस हा अविभाज्य भाग होता. म्हणजे लिहिलेल्या पत्रामधनंच फक्त मसुदा कळायचा नाही तर त्यावर पडलेल्या डागांमुळे पण कळायचं. एखादा गहीवरला निरोप असायचा तर ती अक्षरं पुसट झालेली सुद्धा असायची. तर ती संवेदना या पोस्ट ऑफिस उघडे आहेच्या निमित्ताने मिश्किलीमध्ये मांडता येते का असा हा प्रयत्न आहे. आणि इतक्या हास्य जत्राच्या जबरदस्त कलाकारांबरोबर मी म्हणजे आता माझं 2-4 दिवस शूटिंग केले तर घसाच बसला आहे. म्हणजे अगदीच 40 स्पीडच्या माणसाने 120 गाडीत बसावं असं माझंही स्थित्यंतर या मालिकेच्या निमित्ताने आहे. पण अवधूत पुरोहित खूप उत्तम दिग्दर्शित करतो आहे आणि ही माझी सगळीच कोआर्टिस्ट टीम ही इतकी जबरदस्त आहे गिव्ह अँड टेक आणि याच्या बाबतीत, त्यामुळे प्रेक्षकांचं रंजनही होईल आणि एक नवीन ट्रेंड सेट होऊ पाहतो या निमित्ताने. मर्यादित भागांच्या मालिका ज्या आपल्याला पूर्वीच्या काळात जेव्हा एकमेव चॅनल होतं दूरदर्शनचं दूरचित्रवाणीचं, त्या काळातल्या खूप पॉप्युलर मालिका आपल्याला आठवतात, त्या मर्यादित होतात आणि त्या आजही आपल्या मनात घर करून आहेत. तशी ही मालिका दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनात घर करून राहावी अशी आमच्या सगळ्यांची सदिच्छा आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही याचा प्रयत्न करतो आहे. मला वाटतं एवढं मालिकेच्या बाबतीत पुरेसं आहे. बाकी प्रत्येकाच्या कॅरेक्टरविषयी सगळे बोलतील. माझंही कॅरेक्टर मी सांगतो, यामध्ये दिनकर त्र्यंबक गुळसकर अशा नावाचं एक पात्र मी साकारतो. माझ्या वडिलांची भूमिका ज्यांनी मला अभिनय शिकवला ते डॉक्टर दिलीप घारे सर, ते स्वतःच करतायत, त्यामुळे आमचं मराठवाड्यातला लहेजा प्रेक्षकांना खूप आवडेल याची खात्री आहे. बायकोच्या भूमिकेत पुन्हा मराठवाड्यातली शोभा दांडगे आहे. तर प्रत्येकाचं असं वेगवेगळं हे करून खूप चांगले ट्रॅक्स आणि खूप चांगलं रंजक मटेरियल प्रेक्षकांना मिळेल याची खात्री आहे.